आणि आता नवी मुंबईतून एक मोठी बातमी येते, ती म्हणजे नवी मुंबई डी मार्ट समोर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथल्या डी मार्ट समोर शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काही कामगार संघटनांनी आंदोलन केलं होतं. खासगी वाहतूकदार राजू राठोड यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांनी यानिमित्तानं केली होती, परंतु 5 दिवस उलटण्यानंतरही मदत न मिळाल्यानं डी मार्ट समोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही काळासाठी डी मार्ट बंद पाडण्यात आलं होतं आणि यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना हुसकावून लावून पुन्हा एकदा डी मार्ट सुरू केलंय. ही ताजी दृश्य आपण पाहतोय, नवी मुंबईतल्या कोपरखैरणेतली ही दृश्य आहेत. वाहतूकदाराच्या कुटुंबियांसाठी मदतीची मागणी या आंदोलकांनी केली होती आणि त्यासाठी डी मार्ट समोर आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही आंदोलक ऐकत नाहीत असं दिसताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून या आंदोलकांना पांगवलंय. आता डी मार्ट पुन्हा सुरू करण्यात आले. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधली ही दृश्य. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ नाझर कॉर्नर इथं भीषण अपघात झाला. यात खंडाळ्याकडून लोणावळ्याकडे येणाऱ्या एका गाडीला भीषण अपघात झालाय. गाडी एकामागोमाग 5 वेळा पलटी झाली ही दृश्य आपण पाहतोय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. हा अपघात CCTV कैद झालाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हा भीषण अपघात झालाय. गाडीने 3 ते 4 वेळा ओलांडा घेतल्या आणि रस्त्याच्या शेजारी ही गाडी कलंडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. एका वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीनं 2-3 वेळा पलटी मारत ती रस्त्याच्या शेजारी कलंडली.